बापूच बोलत राहता असं काय रडला की काय तुमचा छोट शिशु मोठा शिशु विचारण्यासाठी मी एक फोन केला श्रावण पोरगे कसे खुश होतात बघा जायला लय हुशार काम झालेलं एकदम खुश मला प्रश्न फक्त काय रे तुझ्या तुझ्या शाळेत बाई धरून मास्तर किती बाई धरून कुर्जी किती किती जोरात बोला तू नाही दोन काय दोन गुंजी बाईक धरून असं असो ठीक आहे काय झालं म्हणजे एक सांगण्याचं मराठी भाषा हो म्हणजे बाई आणि दोन गुरुजी मिळून ती भाषा मराठी असते का बरं का काय ना पण मुलं आता हुशार आहेत खरंच सांगतोय खोटा नाही त्या दिवशी गोविंदो प्रभू एवढा हो म्हणजे पहिल्या वाढदिवसात माझी ती हरियाण मोहनची डबलवारी झाली आता ती पितुरो झालो ना भोवतालचो सॉरी पाचवा पाचवा वाढदिवस झालो त्या दिवशी अचानक भेटलो आणि विचारले काय रे म्हटलं मला कसं आहे बऱ्याच ना तर म्हटलं हो काका नु बरोय मी तुमचा भजन झाला तर माका आठवता म्हणजे रेकॉर्ड करून ठेवलेला भजन बाबांनी माझ्या म्हटलं बाबा काय करतो सध्या भजनाबीजन बंद झाली लॉकडाऊन मुळे काय बाबा माझे जादूगार झाले माका सांगता पोरगो यांचो माझा काय म्हणतोस काय करतोस काय म्हणालो पांढरा फुल दिला तर लाल करतो म्हटलं काय म्हणत का आली की काय करत आमचे माझे बाबा लय हुशार वरच्या खिशात कबूतर ठेवत आणि खालच्या खिशात ना पोपट बाहेर काढतो जादूगार भारी ठरलो खरंच सांगते मी बोल की तुम्हाला हुशार असता काय बोलत सरकार आहे म्हणजे एकापेक्षा एक काय काय त्या मुलांचं काय सांगण्यासारखा नाही आणि बोलण्यासारखा नाही आणि जनगण नाही त्या तो एबीसीडी पण म्हणून दाखवी बरोबर ना एबीसीडी येत ना हा मग तर काय एबीसीडी येता ए म्हणजे अंत्याची बायको बी म्हणजे बंगल्याची बायको सी म्हणजे चंद्रे लालपदी बघा तुम्ही खरा सांगा आमच्या वेळी मुळा होती राय आता छोटा शिशू मोठा शिशू सगळा हो आता छोटा शिशू आणि मोठा शिशू म्हणजे वेगळा काय नाही घरात शिन सू करत त्याचाही जाऊन करत बरोबर ना शिन सू शी आणि सू बरोबर ना एवढंच फरक हा नाही तर पूर्वी आमचा एबीसीडी पाठ व्हायची नाही देवा शपथ माझ्या बाजू होतो ना एक साठमोळीतला आमच्या विद्यार्थी एवढं ठग करू ना पण मित्र खास त्याका कधी एबीसीडी आम्ही पाठ आमची झाली त्याका व्हायचीच नाही तो माका एक तुझा अरे प्रकाश काय करायचा काय कशी पाठ करायची म्हटलं ए फॉर ऍपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट असे म्हटलं पाठ कर त्याका काय केलं जमल मग म्हटलं बाबा तुझ्या मनाला काय ते तू कर तो म्हणता मी एक काम करते माझ्या वाडीतल्यांची नाव लक्षात आणि त्याला ती सुरुवात केली ए म्हणजे अंत्याची बायको बी म्हणजे मम्मीची बायको सी म्हणजे चंद्याची बायको डी म्हणजे डिग्याची बायको एम पर्यंत शिकलो एम पर्यंत शिकलो आणि दुसऱ्या दिवशी शाळेत चिडलो ना आणि पुढची एबीसीडी होऊन गेली आणि एक दिवशी बुवा इन्स्पेक्शन होता आणि इन्स्पेक्शनला साहेब इले आणि इलेनी म्हणालो मुलानो तुम्हाला एबीसीडीतली काही वाक्य मी फळ्यावर लिहिले शिकलेलो आणि डब्ल्यू काढल्या डब्ल्यू काढल्या बरोबर सगळ्या पोरांची मोठा आमची वर
परत खाली वर तरी परत कर सरांच्या लक्षात दिला साहेबांच्या साहेब म्हणाल यो यो त्याला काय तरी बांबांना तरी ए म्हणजे तुझं नाव काय वरून बोलो हे काय नाही साहेबांना मगात पण तोच विचार करतो दिसता मने जी बायको एम असो ना डब्ल्यू असो उलटो दिसता मने जी बायको भेंगावर कशी काय